हाय व्ह्यूअर्स, हा शेवग्याचा पाला आहे. आपण शेवग्याच्या शेंगाची भाजी करतो ना, हा त्याचा पाला आहे. आणि या पाल्याची भाजी बनवूया आता आपण. याचे अनेक गुणधर्म असतात आयुर्वेदात आणि शरीरासाठी. डायबिटीज किंवा बी पी खूप खूप गुणकारी असं औषधी ही भाजी आहे आणि ती आता आपण बनवूया. तर मी हा पाला स्वच्छ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि साफही करून घेतलेलं आहे. तर आता याची आपण भाजी बनवूया. त्यात आपण तेल टाकून घेऊया. आपलं तेल छान तापून झालेलं आहे. त्यावर आपल्याला ही हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे. आता एक मोठा कांदा मी कापून घेतलेला आहे आणि तो फ्राय करूया. आपला कांदा छान फ्राय झालेला आहे. लसूण छान फ्राय झाला. आता आपण हे टोमॅटो टाकून घेऊया. मिरची, कांदा, लसूण आणि टोमॅटो छान एकजून झालेलं आहे. सवीपुरतं मीठ घेऊन टाकून घ्यायचं आहे आणि थोडी हळद. तर आपण ही भाजी टाकून घेऊया. ह्याच्या फुलांचीसुद्धा भाजी बनवता येते आणि खूप अगदी. आता यावर आपण थोडा वेळ झाकण ठेवूया, 5 मिनटं. आता आपण उघडून पाहूया. तर बघा, आपली भाजी छान तयार झालेली आहे. या भाजीमध्ये डोळ्यांसाठी ई व्हिटॅमिन असतात आणि डोळ्यांसाठी ही भाजी खूप चांगली असते. आपली दृष्टी चांगली येते. त्यानंतर व्हिटॅमिन सी याच्यामध्ये भरपूर प्रमाणात असतात, म्हणून ही भाजी अवश्य करून खावा. तर भाजी होईपर्यंत मी भाकरीसुद्धा बनवून घेतलेली आहे. अशा प्रकारे आपली ज्वारीची भाकरी आणि त्याबरोबर शेवग्याच्या पानाची भाजी. बघा, ह्याच्याबरोबर कांदा, लिंबू, काय आवडेल तुम्हाला तसं सलाड घेऊ शकता. चटणी असली तर अतिशय उत्तम. आता ही ज्वारीची भाकरी, टोमॅटोची चटणी, कांदा आणि आपल्या शेवग्याच्या पानाची भाजी, अशा प्रकारे तुम्ही घरी करून बघा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच व्हिडिओ पाहिल्याबद्दल. ही एक नवीन रेसिपी आहे, शक्यतो कोणी करत नाही, पण अवश्य करून बघा. शरीरासाठी अतिशय उत्तम आहे. प्रत्येक प्रकारचे ह्याच्यामध्ये जीवनसत्व आहेत आणि तुम्ही करून बघा, खाऊन बघा. स्वस्त राहा, मस्त राहा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच व्हिडिओ पाहिल्याबद्दल.